नमस्ते, मी अश्विनी. आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वाटण न करता मटकीची रस्सा भाजी कशी बनवायची. तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये एक 3-4 चमचे तेल टाकून घेऊया. तेल थोडंसं आपण गरम होऊन देऊया. इथे आता आपलं तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण टाकणार आहे थोडीशी मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर जिरी टाकून घेऊया. जिरी मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया कढीपत्ता. थोडंसं हिंग टाकून घेऊया. आणि आता आपण त्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला एक मोठ्या साईजचा कांदा. कांदा थोडासा जास्त वापरायचा. आणि कांदा आपण छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. इथे आता आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण त्यामध्ये टाकूया आलं, लसूण आणि खोबरं. याची मी मिक्सरला पेस्ट करून घेतली आहे, ती 2 चमचे यामध्ये टाकून घेऊया. ही पेस्ट थोडीशी कांद्यामध्ये परतून घेऊया. आता आपण त्यामध्ये टाकूया बारीक चिरलेलं एक टोमॅटो. आणि आता आपल्याला हे टोमॅटो मऊ करून घ्यायचं आहे. तर आपण त्यामध्ये टाकूया मीठ. मिठामुळे आपलं टोमॅटो पटकन मऊ होतं. आणि आता झाकण ठेवून 1-2 मिनिट लो फ्लेमवरती टोमॅटो आपण मऊ करून घेऊया. इथे आता आपलं टोमॅटो छान असं मऊ झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहे सुके मसाले. थोडीशी हळद टाकून घेऊया. 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा आपण टाकणार आहे किचन किंग मसाला. आपण जास्त मसाले वापरणार नाही आहे. या 1-2 मसाल्यांमध्येच आपली मटकी खूप छान होते. एकदम मिसळसारखी टेस्ट येते आपल्या मटकीला. आणि इथे मसाले छान परतले गेलेत. आता आपण त्यामध्ये टाकूया मटकी. आणि ही मटकी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर ती मटकी यामध्ये मी टाकून घेतली आहे. मटकी छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया. आणि आता ह्या मटकीवरती आपण झाकण ठेवून 1-5 मिनिट लो फ्लेमवरती एक वाफ काढून घेणार आहे. म्हणजे आपली मटकी मसाल्यांमध्ये छान अशी मुरली जाईल. इथे आता आपले 5 मिनिट झालेली आहेत. आता आपण त्यामध्ये टाकूया पाणी. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आणि आता छान अशी उकळी येऊन देऊया. इथे आता आपल्या मटकीला उकळी आलेली आहे. आता आपण झाकण ठेवून गॅस मीडियम टू लो करायचा आहे. आणि 7-8 मिनिट आपण ही मटकी शिजवून घेणार आहे. तर इथे 7-8 मिनिट झालेले आहेत. आपण चेक करूया आपली मटकी शिजली की नाही. आपली मटकी छान शिजलेली आहे. मटकी पटकन शिजते, जास्त वेळ लागत नाही. आणि मटकी शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट. हे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आहे. तर इथे मी 4-5 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. तुम्हाला कितपत पातळ लागते किंवा घट्ट लागते त्यानुसार तुम्ही कूट टाकू शकता. आणि कूट टाकल्यानंतर परत आपण एक उकळी काढून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि इथे आता आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे. आपल्याला यापेक्षा जास्त आता उकळून घ्यायची नाही आहे. आता इथे आता आपण गॅस बंद करून घेऊया. इथे आता आपली मटकीची मस्त अशी भाजी सर्व करण्यासाठी तयार झाली. एका बाऊलमध्ये मी आता सर्व करते. तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. एकदम मिसळसारखी टेस्ट येते. घरी नक्की ट्राय करा. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा. बाय बाय.